Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave sir. Welcome one and all student. Today we are going to learn and discuss one of the most motivational poems of 11th standard. There is another sky by Emily Dickinson. विद्यार्थी मित्रहो, आज आपण एमिली डिकिन्सन यांची अत्यंत प्रेरणादायी कविता देर इज अनदर स्काय ही पाहणार आहोत. बिफोर दॅट आय वुड लाईक टू रिक्वेस्ट, प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल अँड प्रेस द बेल आयकन फॉर फर्दर नोटिफिकेशन्स अँड अपडेट्स, अँड प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. स्टुडंट, फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोईंग टू डिस्कस अबाउट एमिली डिकिन्सन, द पोएट ऑफ द प्रेझेंट पोयम देर इज अनदर स्काय. विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीला आपण एमिली डिकिन्सन या ज्या कवयित्री आहेत यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ॲप्रिसिएशनमध्ये आपल्याला अबाउट द पोएट याच्यावरती दोन ओळी तयार करणं हे महत्त्वाचं असतं. सो लेट अस सी अबाउट एमिली डिकिन्सन. एमिली डिकिन्सन बॉर्न इन 1830 डाईड इन 1886 इज अन अमेरिकन पोएट ऑफ 19th सेंचुरी. 19व्या शतकातील सुप्रसिद्ध अमेरिकन कवयित्री एमिली डिकिन्सन यांचा जन्म 1830 साली झाला व मृत्यू 1886 साली झाला. शी लिव्ड अ लोनली लाईफ. त्यांनी संपूर्ण आयुष्य हे एकाकीपणाने घालवलेलं आहे. मोस्ट ऑफ हर पोयम्स आर मोटिवेशनल अँड फिलॉसॉफिकल. त्यांच्या बहुतांशी कविता ह्या प्रेरणादायी आणि तत्वज्ञान सांगणाऱ्या होत्या. दे आर कॅरॅक्टराइज्ड बाय सिम्पल अँड शॉर्ट लाईन्स. त्यांच्या कवितेचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे साध्या आणि लहान ओळींनी त्यांनी ते लिहिलेल्या होत्या. शी ऑफन यूज्ड स्लँट राईम्स अँड अनकन्व्हेन्शनल कॅपिटलाइज्ड अँड पंक्चुएशन. एमिली डिकिन्सन यांच्या कवितेमध्ये स्लँट राईम या प्रकाराचा वापर केलेला दिसतो. स्लँट राईम ही एक यमक अलंकाराची पद्धती आहे. याच्यामध्ये बहुतेक एकसारखे शब्द किंवा व्यंजन असतात, परंतु त्यांचे भिन्न स्वर किंवा त्याउलट शब्दाने ते तयार केलेले असतात. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल स्वॅम ऑर वॉर्म हे जवळजवळ सेम व्यंजन असणारे शब्द आहेत, परंतु त्याचे स्वर हे भिन्न असतात. अशा या स्लँट रायमिंगचा वापर हा त्यांच्या कवितेमध्ये दिसतो. याचबरोबर अपारंपरिक म्हणजे वेगळ्या पद्धतीने विरामचिन्हांचा वापर, असा वापर हा त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. हर पोयम्स आर द साम्स अँड हाईम्स ऑफ लाईफ इन ऑल शेड्स. तिच्या कविता म्हणजे जीवनाविषयक सांगणारं एक स्तोत्र आहे, ज्यामध्ये जीवनाविषयी सर्व छटा तिनं रंगवलेल्या आहेत. जीवन कशा पद्धतीनं असावं याचं वर्णन करणारं एक स्तोत्र म्हणजे तिच्या कविता आहेत. देर इज अनादर स्काय इज अन इन्स्पिरेशनल पोयम विथ अ मेसेज ऑफ नेवर से डाय. इट इज अ पेट्रार्कन सॉनेट विथ ऑक्टिव अँड सेस्टेट. देर इज अनादर स्काय ही अत्यंत प्रेरणादायी कविता आहे. याच्यामध्ये कधीही हार मानू नये असा संदेश दिलेला आहे. ही प्रस्तुत कविता पेट्रार्कन स्तोत्र किंवा पेट्रार्कन सॉनेट या पद्धतीमध्ये लिहिलेली आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या 8 ओळी आणि नंतर 6 ओळींचा वापर करण्यात आलेला आहे. थोडक्यात, देर इज अनादर स्काय ही अत्यंत प्रेरणादायी कविता पेट्रार्कन पद्धतीमध्ये लिहिण्यात आलेली आहे. प्रस्तुत कविता म्हणजे द पोएट इज कम्युनिकेटिंग टू हर ब्रदर थ्रू अ लेटर. शी एनकरेजेस हर ब्रदर नॉट टू गेट डिप्रेस अंडर एनी सर्कमस्टान्सेस अँड प्लीड विथ हिम टू रिटर्न होम. प्रस्तुत कविता म्हणजे कवीने आपल्या भावाशी साधलेला पत्राद्वारे संवाद. कवयित्रीचा भाऊ हा दुसऱ्या ठिकाणी राहिला आहे आणि तो एखाद्या परिस्थितीमुळे निराश झालेला आहे. ती म्हणते की कोणत्याही परिस्थितीमध्ये नाराज किंवा निराश होऊ नकोस आणि त्याला प्रोत्साहित करण्यासाठी परत घरी येण्याची ती विनंती करते. याच्यामध्ये ती पुढे त्याला सांगते, लाईफ इज अ फुल ऑफ चॅलेंजेस, वन कॅन टॅकल द चॅलेंजेस विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. संपूर्ण आयुष्य हे आव्हान आणि अडचणींनी भरलेलं आहे. एखादी व्यक्ती आयुष्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या आव्हानांना सामोरं जाऊ शकतो किंवा त्या आव्हानांचा निपटारा करू शकतो. ही जी कविता आहे ती अत्यंत आशावादी आहे. द पोयम एंड्स ऑन अन ऑप्टिमिस्टिक नोट. ही कविता आशावाद दाखवणारा आणि आशावाद सांगणारी एक संदेशपर आहे.
Please see last line. The brighter garden stands for choices that life offers to all. या कवितेमध्ये ब्राइटर गार्डन असा एक संदर्भ आहे. याचा अर्थ असा आहे की जीवनातल्या प्रत्येकांसाठी काही पर्याय उपलब्ध असतात आणि हे पर्याय अडचणीच्या काळामध्ये माणसाने स्वीकारणे किंवा त्या पर्यायाकडे शिफ्ट करणे जाणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. असाच ब्राइटर गार्डनचा पर्याय कवयित्री आपल्या भावासमोर ठेवते. शेवटी त्याला ती विनंती करते की तू घरी कृपया परत ये. प्रस्तुत कविता ही पेट्रार्कन सॉनेट याच्यामध्ये लिहिलेली आहे. म्हणजे याच्यामधलं जे काव्य आहे किंवा सुनीत आहेत ही पेट्रार्कन पद्धतीची आहेत. याचा अर्थ काय आहे पा, अ सॉनेट असोसिएटेड विथ पोएट पेट्रार्क. ही जी कविता लिहिण्याची पद्धती आहे, जो पेट्रार्क कवी आहे त्याची पद्धती आहे, ज्याला पेट्रार्कन सॉनेट असं म्हटलं जातं. धिस फॉर्म पॉप्युलाइज बाय हिम. आणि हा सुनीतांचा किंवा काव्याचा प्रकार पेट्रार्क या कवीनं प्रसिद्ध केला. ही यूज्ड दिस स्टाईल, तो या पद्धतीची शैली वापरायचा फ्रॉम द सॉनेट इन हिज पोयम. हा कवी याच पद्धतीच्या शैलीमध्ये लिहायचा म्हणून त्याला पेट्रार्कन सॉनेट असं म्हटलं जायचं. ही पद्धती काय आहे की सुरुवातीला 8 ओळींचा ऑक्टेव आणि नंतरचा 6 ओळींचा सेस्टेट अशी पद्धती तो लिहायचा. यालाच पेट्रार्कन सॉनेट असं म्हटलं जातं. नाऊ स्टुडंट, आय एम गोइंग टू रीड होल पोयम. प्लीज लिसन केअरफुली अँड आफ्टरवर्ड्स आय विल एक्सप्लेन इट लाईन बाय लाईन. देर इज अनादर स्काय एवर सेरीन अँड फेअर, अँड देर इज अनादर सनशाईन दो इट बी डार्कनेस देअर. नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट्स Austin, never mind silent fields. Here is a little forest whose leaf is evergreen. Here is a brighter garden where not a frost has been. In its unfading flowers, I hear the bright bee hum. Pretty, my brother, into my garden come. स्टुडंट्स, या कवितेची शैली पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की सुरुवातीची सुनीत किंवा काव्य हे 8 ओळींचं आहे, ज्याला ऑक्टेव म्हटलं जातं. आणि त्याची राईम स्कीमसुद्धा दिलेली आहे पा, अत्यंत अनकन्व्हेन्शनल अपारंपरिक पद्धतीची आहे. याचबरोबर स्लांट रायमिंगचा वापर याच्यामध्ये झालेला दिसेल. उदाहरणार्थ फेअर, देअर, ग्रीन, बीन. दुसरा परिच्छेद किंवा दुसरं सुनीत हे सेस्टेट या प्रकारातील आहे आणि यामध्ये 6 ओळींचा समावेश आहे. देअर इज अनादर स्काय इज अ व्हेरी मोटिवेशनल पोयम. प्रस्तुत कविता ही अत्यंत प्रेरणादायी आहे. दिस पोयम इज सेंट बाय एमिली डिकिन्सन अलॉंग विथ अ लेटर टू हर ब्रदर. ही कविता एमिली डिकिन्सननं एका पत्राबरोबर आपल्या भावाला म्हणजे ऑस्टिनला पाठवलेली आहे. का पाठवलेली आहे? He is depressed in his life and staying away from home. Amherst to Boston. तो आपल्या जीवनामध्ये निराश झालेला आहे, अडचणींचा सामना करतोय आणि तो आपल्या घरापासून बाजूला राहतोय बोस्टन या ठिकाणी. आणि अशा नाराज झालेल्या आपल्या भावाला ऑस्टिनला ती प्रयत्न करते. द पोएट अटेम्प्ट टू एनकरेज अँड मोटिवेट हिम बाय रायटिंग अ लेटर देअर इज अनादर स्काय. अशा निराश झालेल्या आपल्या भावाला प्रेरणा देण्याचं काम ह्या पत्राच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि हे पत्र आणि त्याच्याबरोबर असणारी कविता म्हणजेच देर इज अनादर स्काय. द प्रेझेंट पोयम इज इन अ सॉनेट फॉर्म विच इन्क्लूड्स 2 स्टांझाज. द टोन ऑफ द पोयम इज व्हेरी मोटिवेशनल. द पोएट एमेली कम्पेअर 2 प्लेसेस देअर अँड हिअर. शी क्लिअरली सजेस्ट हर ब्रदर ऑस्टिन शिफ्टिंग टू हिअर प्लेस फ्रॉम देअर. ही प्रस्तुत कविता याच्यामध्ये 2 सुनीत दिलेली आहेत आणि या कवितेचा टोन जो आहे तो अत्यंत प्रेरणादायी आहे. या कवितेमध्ये कवी 2 ठिकाणांची तुलना करतो, देअर प्लेस आणि हिअर प्लेस. यामध्ये कवयित्री सरतेशेवटी आपल्या भावाला ऑस्टिनला सांगते की हिअर प्लेस या ठिकाणी तू यायला पाहिजे देअर प्लेसमधून. आता हे हिअर प्लेस आणि देअर प्लेस काय आहे याची आपण डिटेल्स कवितेमध्ये बघूया. नाऊ लेट अस डिस्कस द मीनिंग ऑफ द पोयम लाईन बाय लाईन.
कवितेची सुरुवात देर इज अनदर स्काय या टायटल लाईनच होते. याचा अर्थ हा मेटाफोरिकल आहे, पा रूपकात्मक आहे. देर इज अनदर स्काय इवन सेरीन अँड फेअर. यामधून ती आपल्या भावाला सांगते की देर इज अनदर प्लेस फॉर यू, तुझ्यासाठी आणखीन एक ठिकाण उपलब्ध आहे, आणखीन एक पर्याय उपलब्ध आहे. स्काय याचा अर्थ मेटाफोरिकल आहे आणि कदाचित ते एखादं हेवनली प्लेस, एखादं स्वर्गासारखं असणारं ठिकाण आहे. कदाचित ते कवयित्रीचं आणि तिच्या भावाचं घर असू शकतं. आणि हे जे हेवनली प्लेस आहे किंवा जे स्काय आहे, आकाश आहे, हे कसं आहे? एव्हर सेरीन अँड फेअर. सेरीन याचा अर्थ पीसफुल अँड काम, म्हणजे हे ठिकाण अत्यंत शांत असं आहे, समाधान देणारं आहे. कदाचित कवयित्री हे आपल्या बालपणीपासून असणाऱ्या घराबद्दल बोलत असावी. अँड देर इज अनादर सनशाईन दो इट बी डार्कनेस देअर. या उलट एमिली म्हणते पा, अँड देअर इज अनादर सनशाईन दो इट बी डार्कनेस देअर. आणखीन एकदा सूर्य त्या ठिकाणी उगवेल. देअर याचा अर्थ या कवितेमध्ये मेटाफोरिकल आहे, रूपकात्मक आहे. देअर याचा अर्थ आहे अ प्लेस वेअर ऑस्टिन स्टे. तिचा भाऊ ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणाबद्दल ती म्हणते की त्या ठिकाणी पुन्हा एकदा सनशाईन होईल. आत्ता जरी त्या ठिकाणी डार्कनेस असला, अंधार असला, अडचणी असल्या, समस्या असल्या, या अडचणीवरती परत एकदा सनशाईन, परत एकदा चांगल्या पद्धतीनं उत्तर मिळेल. प्लेसी काय म्हणते ती, नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन, नेवर माइंड सायलेंट फील्ड्स. ती आपल्या भावाला सांगते की तुला ज्या समस्या आलेल्या आहेत त्या समस्येबद्दल कधीही काळजी करू नकोस. तू जे बोस्टनमध्ये एकाकी पडलेलं आहेस, तुझ्या अवतीभोवती जंगलासारख्या समस्या उभारलेल्या आहेत, याच्याबद्दल कधीही वाईट वाटून घेऊ नकोस. कधीही स्वतःला एकटा समजू नकोस. उत्तर काय आहे? हिअर इज लिटल फॉरेस्ट हुज लीफ इज एव्हरग्रीन. या ठिकाणी सुद्धा एक छोटीशी बाग आहे, एक छोटंसं जंगल आहे, आणि या जंगलामधली पानं ही सदैव हिरवीगार असतात. इकडचं लिटल फॉरेस्ट म्हणजे त्यांचं लहानपणीचं ठिकाण ॲमहर्स्ट आहे, ज्या ठिकाणी ऑस्टिन आणि एमिलीचा जन्म झाला, त्यांचं बालपण गेलं. तू घराकडे येऊ शकतोस. या ठिकाणच्या वृक्षांची पानं सदैव हरित असतात, हिरवी असतात, म्हणजे या ठिकाणी समस्येवरती उत्तर आहे. समस्या नाही आहेत, अडचणी नाही आहेत, या ठिकाणी फक्त आनंद आहे. विद्यार्थी मित्र हो, हा जो ऑक्टेव आठ ओळींचा सुनीत आहे किंवा काव्य आहे, याच्यामध्ये मेटाफोरिकल शब्द बरेचसे आहेत. पा, अनादर स्काय हे काय रिप्रेझेंट करतं? तर दुसरं एक वर्ल्डली प्लेस आहे, दुसरं एक ठिकाण आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा रूपकात्मक शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे. थोडक्यात या आठ ओळीवरून असं लक्षात येतं की ऑस्टिन हा आपल्या घरापासून दुसरीकडे राहिला आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो एकाकी पडलेला आहे, नाराज आहे, निराश आहे, अडचणीमध्ये आहे. आणि त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी ती म्हणते की हे घर जे ॲमहर्स्टमध्ये आहे हे तुझं आहे, तू कधीही या ठिकाणी येऊ शकतोस. या ठिकाणी कोणतीही समस्या नाही आहे, या ठिकाणी फक्त एव्हरग्रीन लीफ आहेत, या ठिकाणी चिरकाल आनंद आहे. प्लीज सी समरी ऑफ द फर्स्ट स्टँझा. द फर्स्ट लाईन ऑफ द पोयम इटसेल्फ देर इज अनदर स्काय. या कवितेची पहिली ओळ ही कवितेचं टायटल आहे, देर इज अनादर स्काय इज अ मेटाफोरिकल टुवर्ड सेईंग देर इज अनादर प्लेस फॉर यू. या कवितेची पहिली ओळ ही रूपकात्मक आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुझ्यासाठी आणखीन एक ठिकाण, आणखीन एक पर्याय उपलब्ध आहे, आणि हे तिनं आपल्या भावाला सांगितलेलं आहे. इन द पोयम देर इज अनादर स्काय एमिली डिकिन्सन ट्राईज टू कन्व्हिन्स ऑस्टिन हू इज हर ब्रदर to come back from there Boston to here Amherst. या कवितेमध्ये कवयित्री एमिली डिकिन्सन आपल्या भावाला मन वळवण्याचा प्रयत्न करते की तू देअर म्हणजे बोस्टनमधून हिअर ॲमहर्स्ट आपल्या मूळ ठिकाणी परत यावं. अकॉर्डिंग टू द पोएट कवयित्रीनुसार
देअर माईट बी डार्कनेस अँड ग्लुमी ॲटमॉस्फियर ऑल अराउंड. ज्या ठिकाणी तो राहतो आहे, देअर प्लेस म्हणजे बोस्टन, या ठिकाणी आजूबाजूला दुःख आहे, आजूबाजूला अंधार आहे आणि ग्लूम आहे. याचा अर्थ काय की सगळीकडे समस्या आहेत आणि या समस्यामधनं बाहेर पडण्यासाठी शी इन्व्हाइट्स हिम टू कम हियर, या ठिकाणी परत ये म्हणजे ॲमहर्स्ट आपल्या मूळ घरामध्ये. शी सेज दिस होमली प्लेस वॉज ऑलवेज फ्रेश अँड ऑलवेज फ्री फ्रॉम एनी प्रॉब्लेम. ती म्हणते की आपलं हे जे ठिकाण आहे हे नेहमी आनंदी असतं आणि समस्येविना आहे. द पोएट इज शुअर दिस प्लेस विल डेफिनेटली हेल्प हर ब्रदर टू कम आउट ऑफ ट्रबल्स अँड प्रॉब्लेम्स. कवयित्रीला अशी खात्री आहे की आपलं हे ठिकाण म्हणजे घर नक्कीच आपल्या भावाला समस्येमधनं किंवा अडचणीमधनं बाहेर काढू शकतं. दस शी कन्वेज ऑस्टीन टू फॉरगेट अँड नेवर माइंड अबाउट फेडेड फॉरेस्ट. अशा रीतीनं ती आपल्या भावाला कन्व्हिन्स करते, मन वळवण्याचा प्रयत्न करते की त्याच्या जीवनामधलं फेडेड फॉरेस्ट, जीवन जे दुःखी झालेलं आहे त्याचा विचार करू नये, त्यानं ते विसरावं. ज्या सायलेंट फील्ड्स आहेत त्याच्या जीवनामधला जो एकाकीपणा आहे, एम्प्टीनेस इन लाईफ जो आहे, याच्याबद्दल त्यानं विचार करू नये. द पोएट ट्राई टू कन्व्हिन्स ऑस्टीन टू रिटर्न धिस हेवनली लाईक प्लेस होम. म्हणून ती सरते शेवटी आपल्या भावाला हे जे एव्हरग्रीन, हे जे हेवनली प्लेस आहे, स्वर्गीय ठिकाण आहे, घर आहे, या ठिकाणी परत येण्याची विनंती करते. प्लीज सी सेकंड स्टँझा, हिअर इज अ ब्रायटर गार्डन. आता ब्रायटर गार्डन याचा अर्थ काय पहा, विच मीन्स अ प्लेस दॅट इज फार अवे फ्रॉम पेन अँड सॅडनेस. इट इज ब्रायटर मीन्स फुल ऑफ हॅपीनेस. ब्रायटर गार्डन याचा अर्थ असं ठिकाण जे दुःख आणि वेदना याच्यापासून कितीतरी दूर आहे. ब्रायटर याचा अर्थ पूर्णता, आनंदी. हिअर इज अ ब्रायटर गार्डन वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. फ्रॉस्टचा अर्थसुद्धा या ठिकाणी दुःख वेदना नाही आहेत. या ठिकाणी असं एक आनंदी ठिकाण आहे ज्यामध्ये कोणतीही समस्या नाही आहेत, वेदना नाही आहेत, दुःख नाही आहे. इन इट्स अनफेडिंग फ्लावर आय हिअर द ब्रायटर बी हम. या ठिकाणची जी फुलं आहेत ती कधीही कोमेजून जात नाहीत, याचाच रूपकात्मक अर्थ आहे. या ठिकाणी सदैव आनंद आहे, सदैव बहर आहे, आणि या ठिकाणचे बीज मधमाशासुद्धा गुणगुणतात. हम हे याचं प्रतीक आहे आनंदाचं. प्रीटी माय ब्रदर इन टू माय गार्डन कम. प्रिय भावा, माझ्या या बागेमध्ये ये, म्हणजेच या घरामध्ये तू परत यावं, अशी तिनं इच्छा व्यक्त केलेली आहे. प्लेसी द समरी. द पोएट एनकरेजेस हर ब्रदर इन अ सेकंड पार्ट ऑफ द पोयम बाय टेलिंग हिम अबाउट द ब्राइटर साइड ऑफ लाईफ. दुसऱ्या स्टँझामध्ये या सहा ओळीमध्ये कवयित्री आपल्या भावाला जे अडचणीचं जीवन आहे याच्याबरोबर उलट ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, जे आनंदी जीवन आहे, जे आनंदी आकाश आहे, याची बाजू दाखवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे दुसरा पर्याय ती आपल्या भावासमोर ठेवते. शी क्रिएट्स अ ब्राइटर इमेज ऑफ हियर ऑर होम प्लेस. आपल्या घरची म्हणजेच ॲमहर्स्ट हियर प्लेस जे आहे याची चांगली बाजू आपल्या भावासमोर ठेवते. द पोएट डिस्क्राइब अ गार्डन फुल ऑफ वॉर्म अँड अफेक्शन ॲज कम्पेअर टू देअर प्लेस. त्या ठिकाणापेक्षा म्हणजे बोस्टनपेक्षा, आत्ता ऑस्टिन ज्या ठिकाणी राहतोय त्याच्यापेक्षा हे ठिकाण, हे गार्डन अत्यंत वॉर्म, उबदार आणि अफेक्शन, प्रेमानं भरलेलं आहे. शी सेज ॲट Here is no place for a frost, means no existence of pain. या ठिकाणामध्ये कोणत्याही वेदनेला थारा नाही आहे, कोणत्याही दुःखाला थारा नाही आहे. To catch more attention of brother, she called him with his nickname. She tells her brother that he is welcome in her garden to escape from the pain he may be experiencing. ती आपल्या भावाला त्याचं जे टोपन नाव आहे प्रीटी या नावानं हाक मारते आणि आपल्या बागेमध्ये त्याचं स्वागत आहे. कारण तो आता ज्या अडचणीच्या परिस्थितीमधनं जातोय त्याच्या विपरीत हे ठिकाण आहे.
In their place, there is a small forest of evergreen leaves and unfading flowers. हे जे ठिकाण आहे, ही जी बाग आहे, याच्यामधली फुलं कधीच कोमजत नाही आहेत, म्हणजे या ठिकाणी सदैव आनंद आहे. हर ट्रीज अँड फ्लावर्स आर ऑलवेज ब्राईट अँड एवरग्रीन. दे डू नॉट फेड विथ टाईम अँड देर इज ऑलवेज ब्राईटनेस. शी सेज हियर देर इज ऑलवेज सनशाईन अँड द फ्लावर्स आर फॉर एवर ब्लूमिंग इन हर गार्डन. द गार्डन इज ऑलवेज हॅपी अँड चेअरफुल विथ बीज हमिंग अमंग द कलरफुल फ्लावर्स. तिची बाग ही कधीही कोमजत नाही आहे, या घरामध्ये कायम आनंद आहे. या घरामध्ये जी फुलं आहेत ती कधीही कालांतराने कोमजणारी नाही आहेत, आणि या बागेमध्ये जे मधमाशा आहेत या सतत गुणगुणत आहेत. याचा मेटाफोरिकल अर्थ आहे की या ठिकाणी सदैव आनंदमयी वातावरण आहे. ऑल ॲटमॉस्फिअर इज अ सो लाईव्ह अँड पॉझिटिव्ह टू लिव्ह हॅपीली. थोडक्यात, बोस्टनपेक्षा ॲमहर्स्ट हे ठिकाण जगण्यासाठी, राहण्यासाठी अत्यंत सकारात्मक आहे आणि आनंदी आहे. अँड इन टू धिस गार्डन ऑफ हर्स शी इज इन्व्हायटिंग हर ब्रदर अँड रिक्वेस्टेड फॉर होम रिटर्निंग. आणि या बागेमध्ये परत ये, याचा अर्थ ती आपल्या भावाला विनंती करत आहे. कशाची? होम रिटर्निंग, घराकडे परत येण्याची, ॲमहर्स्टला येण्याची. The meaning of the poem is to direct us to look on the bright side of things and not to dwell on the little negative aspect of the life. या कवितेमधनं आपल्याला अप्रत्यक्षरित्या एक प्रत्यक्ष संदेश दिलेला आहे की आपल्या जीवनामधली जी उजळती चांगली बाजू आहे, या गोष्टीकडे आपण पाहिलं पाहिजे आणि त्या गोष्टीचा आपण स्वीकार आयुष्यामध्ये केला पाहिजे. याच्या उलट आपल्या आयुष्यामध्ये जी छोटीशी निगेटिव्ह बाजू आहे, काही नकारात्मक गोष्टी आहेत, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे, त्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे, असा आपल्याला संदेश मिळतो. द पोयम कन्क्लूड विथ, या कवितेचा शेवट आहे, इन टू माय गार्डन कम. या माझ्या म्हणजे आपल्या बागेमध्ये ए, सेंडिंग आउट अँड इन्व्हिटेशन टू हर ब्रदर. आपल्या भावाला हे तिनं पाठवलेलं एक इन्व्हिटेशन, निमंत्रण आहे. अँड रिमाइंडिंग दॅट, ती पुन्हा आठवण करून देते. देअर होम विल ऑलवेज बी हिज होम. त्यांचं जे घर आहे ते नेहमी आपल्या सगळ्यांचंच राहणार आहे, असं ती त्याला आपल्या पत्रामधनं सांगत आहे. विद्यार्थी मित्र हो, या कवितेमधला जो मेसेज आहे तो अत्यंत इन्स्पिरेशनल आहे की आयुष्यामध्ये अडचणी ह्या येणार आहेत, आयुष्यामध्ये समस्या ह्या असणार आहेत. आपल्यासाठी आणखीन एक स्काय, देर इज अनादर स्काय, देर इज अनादर प्लेस उपलब्ध असणार आहे. आयुष्यामधली अडचण त्यालाच कवटाळून न बसता दुसरा पर्याय आपण स्वीकारला पाहिजे. आयुष्यामधली जी निगेटिव्ह बाजू आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून जी पॉझिटिव्ह साईड आहे, जी ब्राईटर प्लेस आहे, ब्राईटर साईड आहे, याचा विचार आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी 2.3 देर इज अनादर स्काय, एमिली डिकिन्सन यांची ही कविता या ठिकाणी संपते. याच्यावरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते आपण पार्ट 2 पाहणार आहोत. टिल देन, कीप वॉचिंग, कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगावे सर. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. सी यू इन पार्ट 2, ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज अँड क्वेश्चन्स ऑफ देर इज अनादर स्काय. Please like, share and subscribe.